गुणवत्तेमध्ये तुम्ही फायदा करून दिला तर थोडा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे, पण जर गुणवत्तेमध्ये नुकसान करून घेतला तर सर्वच नुकसान शेतकऱ्यांवर येणार आहे. व्यापारी कुठेही नुकसान सहन करणार नाही, तर तुमचा वर टाकणार आहे. हे तर तुम्ही मनात बसून घ्या एकदम, आणि तुमचा अनुभव बघा. थोड़ा भी कपास में फर्क आया कि आपका कितना कटिंग हो सकता है और कितना कटिंग हुआ है. सरकार करेगा ये मापदंड है, 8% से 12% दर नमी आली कापूस घेऊ, 13% आला रिजेक्ट घरी जा. व्यापारी करेगा इतने से इतना आया इतना कटिंग होगा, इतने से इतना आया इतना कटिंग होगा. कटिंग 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 काय आहे, कसं जमते तुम्हाला हे कटिंगचा व्यापार, कशाला करायचं असं कटिंगचा व्यापार का नाही. आपण ते जाणीव करून घ्यायची की काय पाहिजे खरीददाराने, तसंच माल बनवून जायचं त्याच्याकडे. कोण थांबवतो तुम्हाला? तुम्ही एक दर्जीकडे गेला, त्याला शर्ट दिला, ते शर्ट शिवून दे, जेपर्यंत ते शर्ट तुमचा माप तर शिवून देत नाही तुम्ही सोडणार आहे का त्याला? आणि त्यांनी असंच सांगितलं माझ्याकडून दुसरं काही होत नाही, तर काय तुम्ही त्याचे शिवण्याचे पैसे देणार आहात त्याला? नाही देणार. तुम्ही सांगला मला जसं पाहिजे तू दिला नाही, मी नाही देऊ शकत तुला पूर्ण पैसे, के पैसेच नाही देणार. ठेव तुझा शर्ट, आणि मला शर्ट पण नको आणि पैसे पण द्यायचे नाही, असं रागाने आपण सांगतो की वक्त. तर खरीदाराचं पण मानस समजा, ते आपल्याला असं सांगू शकते, मुझे जो जी आप नहीं दे रहे हैं, मैं जो बार बार मांग रहा हूँ आप नहीं दे रहे हैं, तो मैं आपको एक भी रुपया ज्यादा क्यों दूं, और मैं भी पैसा कमाने के लिए व्यापार कर रहा हूँ. तर हे सर्व गोष्टी लक्षात ठेवून, आणि FPO आणि शेतकरी आता मध्ये जिथे गॅप आहे, बिझनेस नाही, कमी बिझनेसचे अटॅचमेंट आहे, हे गॅप फिल करून, आणि FPO आणि खरीददार त्याच्यामध्ये जे गॅप आहे ते गॅप फिल करून, तुम्हाला पैसे पाहिजे, तुम्हाला तंत्रज्ञान पाहिजे, तुम्हाला ट्रेनिंग पाहिजे, तुम्हाला मंडीचे भाव पाहिजे, तुम्हाला खरीददार तुमचा दारावर पाहिजे, तुम्हाला वेळेवर पेमेंट मिळायला पाहिजे, तुम्हाला अवजार पाहिजे, चांगले बियाणे पाहिजे, स्वस्त बियाणे पाहिजे, वेळेवर तुम्हाला खत पाहिजे, हे सर्व स्वतः मिळणार नाही. तर हे गॅप आम्हाला क्लिअर दिसलं आहे, आणि खूप साऱ्या FPOनी विनंती केली, म्हणून निर्माण झालाय कॉटन गुरु महा FPO फेडरेशनचा. एक संस्था आहे ज्याच्यामध्ये FPO मेंबर आहे, शेतकरी पण मेंबर आहे, खूप सारे मेंबर अजून जोडलेले आहे, अजून खूप साऱ्या मेंबरांना आम्हाला जोडायचं आहे. फक्त 1-1.5 महिन्यासाठी आम्ही हे स्कीम राबवली आहे की जे 30,000 रुपयाची मेंबरशिप आहे आमची वार्षिक मेंबरशिप, ते आम्ही 1,000 रुपयामध्ये देणार आहोत. फक्त 1 महिन्यासाठी. टेक इट ऑर लिव इट, पाहिजे तर घ्या नाही तर सोडा. हे जे गॅप आहे, गॅप आपण पूर्ण नाही केलं तर आपली खरीप सीझन असेच निघून जाणार आहे. कापसामध्ये पैसे कमवण्याचा नंतर तर दुसरा टप्पा दुसरा वर्षी येणार आहे, आणि वेळेवर कोणाला विकायचं, किती विकायचं, काय भावाने विकायचं, किती ठेवायचं, हे कोण सांगणार आहे? हे सर्व तुम्हाला ॲपमध्ये, कॉटन गुरुच्या ॲपमध्ये हे सर्व मिळणार आहे. बाजारची कल मिळणार आहे, बाजाराची चाल मिळणार आहे, जोखीम व्यवस्थापन मिळणार आहे. आजच्या वेबिनारमध्ये पण आम्ही हे तुम्हाला सांगू, पण हे सर्व कंटिन्यूअस कोण सांगणार? आणि एक फोन पे सब माहिती कोण आपको देने वाला है, तो ये ऐप दे सकता है. तर याचा आपण अजून डिटेल मध्ये जेव्हा तुम्हाला पाहिजे आपण अजून बोलू शकतो, पण आमचं तुम्हाला हे आवाहन आहे की हे जर तुम्ही या वर्षी नाही करून घेतले, तुम्ही रबी क्रॉप मध्ये नुकसान केलेलं आहे आम्हाला कळते, तुम्हाला बियाणं आणि खतं चांगली वेळेवर मिळाली नाही हे पण आम्हाला ठाऊक आहे, आणि या वर्षी खरीफ क्रॉप मध्ये तुम्हाला कापसाशिवाय दुसरा कोणताही मोठा पर्याय नाही हे पण आम्हाला ठाऊक आहे, तर याचा फायदा आपण घेऊ शकता की नाही? आणि रबी क्रॉप साठी आता तुम्हाला चणा पेरायचा असेल, दुसरं काय पण तुम्हाला पेरणी करायची असेल, पैसे तर पाहिजे की नाही? बियाणं घ्यायचं आहे तुम्हाला, खते घ्यायचं आहे, खूप चांगलं पाणी पडलेलं आहे, खरीप मध्ये नुकसानी आहे, रबी मध्ये तर अजून तुम्हाला संधी आहे, पैसे येणार कुठून? कापूस विकून, सोयाबीन विकून, कोणाला विकायचं, केव्हा विकायचं, काय भावाने विकायचं, ये ॲप आपको बताएगा, राईट?